हा बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड जी केलेला आहे हे माननीय BDO साहेब कासुदे सरांनी आम्हाला फार मोलाचे सहकार्य केलेलं आहे। त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आज या वडगाव गावामध्ये जवळजवळ 20,000 वृक्ष लागवड झालेली आहे आणि हे नंदनवन सजलेलं आहे। आणि गावाची लोकसंख्या किती आहे? गावाची लोकसंख्या 2500 आहे आणि त्या मानाने आम्ही 20,000 वृक्ष लागवड केलेली आहे। याचा कुठला कुठला वृक्ष लागवड केलेली आहे? याच्यामध्ये आहे हातगा लावलेला आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, सिसम आहे, सिसू आहे, लिंब आहे, कैट आहे, वड आहे, पिंपळ आहे, असे जवळजवळ 62 प्रकारचे वनौषधी व निसर्गाला जो हे होईल शूट होतील असे वृक्ष लागवड केलेले आहे। हे जे मजूर आहे हे कुठल्या योजनेतील? हे बिहार पॅटर्न अंतर्गत MRGS मधून 41 मजुरांना काम दिलेलं आहे। त्याच्यामध्ये विधवा महिला असतील, अपंग मजूर असतील, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। महामहिम राष्ट्रपतींची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलशक्ती अभियानाकडे पाहिलं जाते आणि या अभियानामध्ये पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्यानंतर वृक्षारोपण, विहीर पुनर्भरण, त्याच्यानंतर जे नदी काठावरचे हे आहेत स्ट्रक्चर आहेत ते सुशोभीकरण करणे, असे स्ट्रक्चर सुशोभीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे असं आहे। या अंतर्गत आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। मागील वर्षी हे 1100 वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत। मियावाकी फॉरेस्ट ही एक संकल्पना येते आहे, घनवन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते घनवन पण तयार करतो आहे। आपल्या तालुक्यामध्ये 25 ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे, तर शासकीय 455 इमारती आपल्या तालुक्यात आहे। या सर्व शासकीय इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचा थेंबन थेंब हा जमिनीमध्ये साचवण्याचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे। त्याप्रमाणे तालुक्यात कामं सुरू झालेली आहेत। 1-8 दिवसामध्ये ही सर्व कामं आपली पूर्णत्वास जातील। यामध्ये आपण विहीर पुनर्भरण, बोरवेल पुनर्भरण ज्या ठिकाणी टंचाईचे कार्यक्रम आहेत त्यांना पण घ्यायला सांगितलेलं आहे। आणि सर्व कार्यक्रम हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनच घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्या बहुतेक कामांचे TS प्रमाण आम्ही देऊन टाकलेले आहेत। कामं सुरू पण आहेत, साधारणतः 1-1.5 आठवड्यामध्ये ही कामं पूर्णत्वास येतील आणि त्याच्यातून या पावसाळ्यामध्ये पाण्याची साठवण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होऊन टंचाई दूर होण्यासाठी मदत होईल।